आता अर्थातच आपण हे सर्व करूयात. मस्त तुम्ही बघू शकता टेक्स्चर खूप सुरेखाल आहे या पान आईस्क्रीमचं. नवीन रेसिपीच्या अपडेटसाठी मधुराज रेसिपी चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण पान आईस्क्रीम कसं बनवायचं ते बघूया. गेल्या वर्षी आपण खूप साऱ्या आईस्क्रीमच्या रेसिपीज बघितल्या, जसं की व्हॅनिला आईस्क्रीम आहे, गुलकंद आईस्क्रीम आहे, त्याचबरोबर मँगो आईस्क्रीम, चॉकलेट आईस्क्रीम, तर चार प्रकारचे फ्लेवर आपण गेल्या वर्षी बघितले. तर बऱ्याचदा तेव्हा विचारण्यात आलं की व्हिपिंग क्रीम नसेल किंवा हँड ब्लेंडर नसेल तर आईस्क्रीम कसं बनवायचं. तर आज आपण हँड ब्लेंडर न वापरता, हेवी व्हिपिंग क्रीम न वापरता हे आईस्क्रीम कसं बनवायचं ते बघूयात. तर त्यासाठी इथे आपल्याला हवं आहे फ्रेश क्रीम. 250 ml हे पॅक आहे अमूलचं. 2 चमचे दूध हवं आहे आपल्याला. 2 चमचे पिठी साखर, 1/2 कप मिल्क पावडर, दूध पावडर, 2 चमचे गुलकंद, थोडीशी टुटी फ्रुटी गार्निशिंगसाठी, 2 चमचे बडीशेप आणि त्याचबरोबर 1/2 चमचा वेलचीची पूड. आणि पान आईस्क्रीम बनवतो तर अर्थातच आपल्याला पान हवं आहे, खायचं पान हवं आहे. स्वच्छ धुवून घ्यायचं हे पान. साधारण 1-4 ते 5 पानं आपल्याला हवी आहेत. सगळ्यात आधी हे पान आईस्क्रीम बनवण्यासाठी जो मसाला लागतो तो आपण बनवून घेऊयात. तर त्यासाठी बडीशेप घालायची आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्याचबरोबर आपल्याला गुलकंद हवं आहे, वेलचीची पूड आणि ही खायची पानं. तर खायची पानं अशी रोल करायची आणि कट करून आपण भांड्यामध्ये घालूयात. आणि आता हे आपण मिक्सरमध्ये फिरवून याची पेस्ट करून घेऊया. सुरुवातीला आधी हे आपण ड्राय किंवा सुकंच वाटून घेणार आहोत या पद्धतीने तुम्ही बघू शकाल. आता जर याची पेस्ट होण्यासाठी थोडंसं आपल्याला गरज असेल तर यामध्ये आपण दूध घालू शकतो, म्हणजे एकदम स्मूथ पेस्ट होईल तयार. इथे मी दूध घालते आणि हे परत मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात. पान मसाल्याची पेस्ट तयार आहे. रंग खूप सुरेखाल आहे, फ्लेवर तर जबरदस्त येतो आहे. आता आपण ही पान आईस्क्रीम करण्यासाठी बेस करून घेऊयात. तर हे जे फ्रेश क्रीम आहे हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात. हे फ्रीजमध्ये मी साधारण 1-3 तास ठेवलं होतं थंड करण्यासाठी. गेल्या वेळेस आईस्क्रीमची रेसिपी पोस्ट केली होती फ्रेश क्रीम वापरून, तेव्हा खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की मिक्सरला फिरवायची गरज आहे का किंवा आईस क्रिस्टल्स जमा होत नाही का. तर अजिबात नाही, खूप छान स्मूथ आणि एकसारखी कन्सिस्टन्सी येते आईस्क्रीमला. आईस क्रिस्टल्स वगैरे जमा होत नाहीत, त्यामुळे तुम्ही नक्की बनवून बघा. यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालायची आणि पिठी साखर. हे आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. साधारण 1-5 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, जेणेकरून हे जे मिल्क पावडर आहे ते छान अशी स्मूथली मिक्स झाली पाहिजे क्रीमबरोबर. मस्त हे व्यवस्थित असं एकसारखं मिक्स करून झालं की हा जो पान मसाला आपण बनवून घेतलेला आहे हा घालूयात यामध्ये. आणि हे मिसळून घेऊयात. आहा, रंग बघा काय सुरेख येतो. तर इथे हा पान मसाला व्यवस्थित सगळा असा मिसळून घेतला आहे. रंग खूप सुरेख आला आहे. जेवढा मसाला आपण बनवला होता तेवढा सगळा मी इथे वापरलेला आहे. आता आपण एक काचेचा किंवा प्लॅस्टिकचा डबा घ्यायचा आणि हे जे आईस्क्रीमचं मिश्रण आहे हे यामध्ये काढून घेऊयात. मस्त. आणि आता गार्निशसाठी थोडीशी टुटी फ्रुटी. आणि फ्रीजरमध्ये, डीप फ्रीजरमध्ये साधारण 1-6 ते 8 तास व्यवस्थित सेट करून घेऊयात.
तर इथे ही पान आईस्क्रीम मी साधारणपणे 8 तास व्यवस्थित सेट करून घेतलेली आहे. आपण चेक करूयात. येस, परफेक्ट अशी सेट झाली आईस्क्रीम. मस्त दिसते, रंग खूप सुरेखाला आहे. टूटी फ्रुटी छान अशी सेट झाली आहे आईस्क्रीमवर. आता अर्थातच आपण हे सर्व करूयात. मस्त, तुम्ही बघू शकता टेक्स्चर खूप सुरेखाल आहे या पान आईस्क्रीमचं. आणखी एक स्कूप मी काढून घेते. पान आईस्क्रीम इथे बनून तयार आहे. खूप अफलातून दिसते. कुठलाही हेवी व्हिपिंग क्रीम किंवा हँड ब्लेंडर वापरून आपण हे आईस्क्रीम बनवलेलं नाही आहे. फक्त सगळे इन्ग्रेडियंट मिक्स करायचे, सेट करायचे आणि आपलं आईस्क्रीम बनवून इथे तयार आहे. खायचं आहे तुला? नाही तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीवर. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. स्पून आण. या पानाची आईस्क्रीम. सगळ्यात महत्वाचं खात्रा. कशी आहे, आवडली?